बहिणीचे घरी म्हणजे माझ्या मावशीचे मुलगे तिच्या घरी आलो तर ती आणि मी आज मिळून गुलाबजाम बनवणार आहे आणि त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी तिची ओळख करून देतो. ही माझी मावशीची मुलगी आहे. हाय हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे गुलाबजामून. तर इथे मी पीठ रेडी करून ठेवून दिलं आहे. इथे मी दुधाने हे मळलं आहे मस्त पैकी. एकदम सॉफ्ट करायचं आहे आपल्याला. पूर्ण सॉफ्ट झालंय बघा. आणि ह्याचे आता छोटे छोटे आपल्याला 50-60 डोळे बनवून घ्यायचे आहेत. तर आपण इथे छोटे छोटे एकदम डोळे बनवणार आहे. आधी मी एक बनवून दाखवते. मी तुम्हाला एक बनवून दाखवते आधी. हे बघा, असे छोटे छोटे आपले डोळे बनवायचे आहेत. तर इथे मी 50-60 इथे गुलाबजामून मी बनवून घेतले आहेत. छोटे छोटे बनवायचे आहेत आपल्याला. आणि तुम्हाला वाटेल मी पीठ तसलं बनवलं आहे, तर इथे मी हे रेडीमेड पॅकेट घेतलं आहे गुलाबजामूनचं. RCMचं आहे स्वच्छा गुलाबजामून इन्स्टंट मिक्स हे घेतलं. ह्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची भेसळ नाही आहे. हे आपल्याला मिळेल. ह्याच्या पाठी पण लिहिलेलं असते तसं बनवायचं आहे. आणि हे बघा, आता आपण हे झळा मिठातून तेलात तळून घ्यायचं आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्या आधी आपण हे बाजूला करायचं आहे. आणि आपल्याला पाव तिला ह्याच्यात साखर टाकायची आहे. तर इथे मी टाकलेत 20 चमचे. जर तुम्हाला चमच्याने मोजायचं असेल तर इथे मी टाकलेत 20 चमचे आणि साखर. आणि इथे मी पाणी पण घेतलं आहे. त्याच्यात आता आपला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केलं आहे, फास्टवर ठेवला आहे. आणि आपल्याला 5-6 उथळे येऊन द्यायचे आहेत ह्याला. तोंडपर्यंत आपण इथे तळून घेऊया गुलाबजामून. तर इथे मी तेल आधी फास्ट तळून टाकते. इथे मी तेल फास्ट केलं आहे. आता आपण तळून घेऊया. तर आधी मी बघते तर तेल गरम झालंय तर नाही. थोडंसं द्यायचं आहे आपल्याला पीठ. आणि आपल्याला चेक करायचं आहे तर गरम झालंय तर नाही. तेल एवढंसं घेतलं तरी भरपूर आहे. तर 2 मिनटं थांबायला लागेल आपल्याला. आता हे तेल तापून दिलं आहे. तुम्हाला दाखवते मी तेल तापलंय तर नाही. हे बघा, हे तेल तापलं आहे. आणि ते गुलाबजामून निघतायत फटाफट मस्त. इथे आम्हाला आपल्या स्क्रंची करायचे बघा आहे कसं दिसतंय. थोडंसं इथे असं ठेवायचं आहे. ते बलून येईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. आणि बलून झाले येऊन तर आपल्याला ते काढायचे आहेत. आणि आपले हे जळून नाही द्यायचे आहेत. आणि त्यानंतर मी इथे घेतले आहेत टिश्यू पेपर. मी इथे 2-3 टिश्यू पेपर घेतले आहेत. जर तुमच्या ते टिश्यू पेपर नसतील तर तुम्ही न्यूजपेपर पण घेऊ शकतात. पण माझे ते टिश्यू पेपर होते म्हणून मी टिश्यू पेपर घेतले आहेत. आता आपण तळूया हे. आधी आपण झारामध्ये टाकूया 2-3 आणि मग तळूया. ते मी टाकले आहेत. आणि इथे मी सोडले आहेत हे बघा. तुम्ही बघू शकता इथे मस्त होत आहेत ते. बघा फ्रेंड्स, तळले जात आहेत हे सर्व. फुटत आहेत ते बघा. हे लवकर फुदणार नाहीत. मग आपण इथे पाण्यात टाकल्यावरच ते फुदरात. तर पाण्यात टाकल्यावरच फुटू शकतात ते. साखरेच्या पाण्यात म्हणजे साखरेचं जे आपण इथे पाणी बनवलं आहे त्याच्यात टाकायचं आहे. तर इथे बघा, हे ब्राउनी झाले आहेत थोडेसे. हे बघा फ्रेंड्स, तुम्हाला दिसू शकतात इथे तसे ब्राउनी झाले आहेत एकदम. एकदम या ह्याच्यात थोडेसे आपले जळे दिले तसं तर वाटतंय मला. थोडेसे पण आपल्याला ब्राउनी करायचे आहे. तिथे कच्चे दाखवलेत आय थिंक सो. मग तिथे ते बरोबर केले आहेत त्यांनी. आपल्याला घरी बनवायचे तर आपले तसे होतातच. तर मी इथे तुम्हाला तळून दाखवले आहेत सर्व. तर फ्रेंड्स, हे तुम्हाला जे मी हे आधी दाखवलेले ते थोडे माझ्यातून परतले दिलेले म्हणजे जळलेले दिलेले. तर इथे मी दुसरे बनवले जे तुम्हाला ब्राऊन दिसत आहेत ना ते चांगले आता मी केले आहेत. ते बरोबर झाले आता. परत आता ते जर असे थंड झाल्यानंतर आम्ही साखरेचे पाकळ टाकणार आहे.
ते आता झालं नाही आहे, अजून थोडं होऊन द्या, म्हणजे पूर्ण मेल्ट होईल ना तेव्हा होईल ते। आता इथे दुसरे टाकत आहे मी, आता तुम्ही बघू शकता आता हे फुगे येत आहे ना, तसेच ते जेव्हा फुगे कमी होतील ना थोडेसे, तेव्हा समजायचं आपल्याला तर ते झाले आहे, मग ते काढून द्यायचं। तर फ्रेंड्स बघा इथे बलून कमी झाले आहेत, तेव्हा आपण काढून घ्यायचे आहेत, नाही तर तुम्हाला वाटेल तसे बलून कमी होतील, तसे दिसतील असं वाटेल, आम्ही तसं करतोय। तर इथे बघू शकता तुम्ही असे थोडेसे ब्राउनिश झाले आहेत ते, आणि इथे कमी झाले आहेत, बघा मस्त दिसत आहे, एकदम दोन झाले आहेत मस्त। तर फ्रेंड्स इथे एक कड आली आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत अजून तीन चार कड आपल्याला घ्यायचे आहेत। मी एक ट्रायलसाठी टाकला आहे, तुम्हाला दिसत असेल तो गुलाबजामून, तर तुम्ही बघू शकता। तर इथे फ्रेंड्स मी सर्व इथे तळून घेतले आहेत, गरम आहेत एकदम मस्त, तुरतुरीत झाले आहेत बघा, आपण दाबूनच शकत एकदम हाताने, जोरात एकदम दाबलं तरच ते फुटत आहेत, हे बघा फ्रेंड्स ते ह्याच्यामध्ये पाठ्या टाकल्यानंतर ते नरम होतात, मग आता झाले नाही आहेत ते नरम। ते इथे फ्रेंड्स दिसू शकता, आणि ते दुसरी तळ आली आहे, इथे तळ आली आहे बघू शकता तुम्ही, दुसरी तळ आली आहे। आता परत आपण स्लो थायचं आहे दोन मिनटं, ती तळ शांत होते, त्यानंतर आपण परत फास्ट व्हायचं आहे, आणि अजून एक तळ घ्यायची आहे। आणि फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल तर आम्ही एकटेच आहोत इथे गॅसजवळ, तेलाजवळ, एवढ्या गरम तेलाजवळ, नाही फ्रेंड्स असं काहीच नाही आहे, तुमच्या मुलांना पण सोडू नका। आमच्या पाठी म्हणजे बाजूला एक माझी मम्मी आहे, आणि ह्याची पण मम्मी आहे, आम्ही असे एकटे नाही आहेत या गॅसजवळ, आणि ती आमची मम्मी पण सोडत नाही आम्हाला गॅसजवळ, आम्ही इथे व्हिडिओ बनवायला आलो आहे म्हणून आम्हाला सोडले, नाही तर मम्मी आम्हाला किचनमध्येच येऊन नाही देत ॲक्च्युली। मग तुमच्या मुलांना पण असं एकटं एकदम सोडू नका किचनमध्ये, तुमच्या मम्मीला वगैरे सर्व घेऊन जा तिथे मम्मीसोबत, आणि त्यानंतर तुम्ही मम्मीचं परमिशन घेऊन बनवा। इथे आम्ही मम्मीची परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर बनवलं आहे हे सर्व। तर फ्रेंड्स आम्ही इथे गॅस बंद करून टाकला आहे, आणि इथे तळ आले आहेत, आम्ही तीन चार तळ घेतले आहेत, आणि त्यानंतर हे गुलाबजामुन आहे, ते हळूहळू आपण टाकायचे आहेत, नाही तर आपल्या पाणी अंगावर उडू शकते। गॅस बंद करून टाका तुम्ही प्लीज। तेलात एक दोन थेंब उडले, मग ते तेलामध्ये टक 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 आवाज येतोय, इथे आम्ही बदाम सर्व आम्ही टाकले आहेत, सर्वचे सर्व आम्ही टाकले। ते सगळे टाकलेत आम्ही, टिश्यू पेपर वरती आलाय, त्याला पण जायचं असं वाटते मला, टिश्यू पेपर सगळे टाकल्यानंतर ते फुगू शकता, क्रॅश वगैरे आले म्हणून दोन ती आमचे फुगत नाही, एकच आमचा फुटला नाही, जो आम्ही पहिला उथळेमय टाकला म्हणून फुटला नाही आहे असं वाटतंय मला, उथळेमय टाकू नका नाही तर तुमचे पण नाही फुटणार असं वाटतंय। तर इथे सर्व टाकले आहेत, आणि आपल्याला इथे 20-25 मिनिट आपल्याला इथे ठेवून द्यायचे आहेत, त्यानंतर ते फुटले आणि फुटून थोडेसे ते खाली जाणार तेव्हा होईल समजायचं आपल्याला आता झाले। तर आता ते रेडी झाल्यानंतर आम्ही दाखवतो की ते कसे झाले आहेत। फ्रेंड्स हे बघा हे डन आहेत सर्व झाले आहेत, हे मस्त एकदम टेस्ट द्यायची।
खूप मस्त लागतात गुलाब जामुन, भरपूर टेस्टी आहेत. तुम्ही ट्राय करा हे गुलाब जामुन. लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा ह्या चॅनल.